सांगपाची गरजच ना. पण गेल्या इलेक्शनाक तुम्ही पळयला की जास्तीत जास्त जे लीड जे आशिले ते 70 आशिले दोन्ही मतदारसंघ वा विश्वजीत राणा दिल्ली आणि ताजे एकूण त्या मतदारसंघाचे काम एकूण गोयचे काम पळल्यानंतर फक्त दोनूच मतदारसंघ न्हय संपूर्ण गोयात ताजे जे किती कामाचे बाबतीत जे हे असा तातूंत ताजे शब्दात जो किती मान असा तो त्यामधली मंत्री ते असा. सो बीजेपी डेफिनेटली ॲडव्हान्टेज असा विश्वजीत मिळला. विश्वजीत नो आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. तर अनेक पर्पजफुली काही संघटना आहेत त्यात वाळखोई मतदारसंघातच निदर्शनं करायला हे करतात त्याच्यावर. राजकारणात सगळ्या गोष्टीवर मी प्रतिक्रियेला द्यायला पाहिजे तसं नाही. मी थंड स्वभाव ठेवला आहे आजकाल, ते बी आश्चर्यचकित झाले. मी बोलत नाही आणि काही असलं तर मतपेटी जी आहे ते मतपेटीच्या माध्यमातून लोकांच्या मनात काय आहे ते व्यक्त होणार. मी कशाला बोलू? मला खात्री आहे की माझे लोक माझ्याबरोबर आहेत. त्याच्या पुढं बोलायचं नसतं. राजकारणात प्रत्येकाला अधिकार आहे, पाहिजे ते बोला. पण मी म्हणतो की श्रीपाद नाईकजी बहुमताने जिंकून येणार आणि 70 येऊन सगळ्यात गोव्यात सगळ्यात जास्त आघाडी म्हणते ते बाळापूर पर्यंत मतदारसंघांमुळे द्यायचा आमचा प्रयत्न असतात. आमचे कार्यकर्ते सक्रिय आहे. भारतीय जनता पार्टीचं काम आम्ही करतो आणि ते बहुमताने निवडून येतो.